मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? आरक्षण आमच्या हक्काचं. आज विट्यात ओबीसी समाजाचा एल्गार. सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केले आहे तरी त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. आज त्याच पार्श्वभूमीवर विट्यात ओबीसी समाजाने एल्गार केला आहे. विट्यात आज ओबीसी समाजातर्फे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाचा एम्पिरियल डाटा मिळवून समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा येणाऱ्या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. तर या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर चला पाहूयात काय म्हणतायत आंदोलन करते. आज आमच्या खानापूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव जमा झाला आहे. त्या जमा होण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे आमचं ओबीसीचं आरक्षण, जे राजकीय आरक्षण रद्द केलं सरकारनं, ते राजकीय आरक्षण आमचं पूर्ववत व्हावं म्हणून आम्ही इथं तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ते एका ठिकाणी जमा झालो. आमचं राज्य शासनाला हेच सांगणं आहे, तुम्हाला ज्या काय सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी सांगितल्या पूर्ण कराल, त्या त्रुटी तुम्ही पूर्ण कराव्या. जातनिहाय जनगणना तुम्ही पूर्ण करावी. आणि आमचं जी न मिळालं जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला पूर्ववत करावं. ह्याच्या पुढच्या काळात आमची आंदोलनं ह्याच्याही पेक्षा मोठी होतील. आज ही सुरुवात आहे. आज खानापूर तालुक्यातून महाराष्ट्रातल्या मला वाटतं ओबीसीच्या आंदोलनात एवढा मोठा मेळावा पहिल्यांदा खानापूर तालुक्यातच झाला असेल. ह्याच्याही पेक्षा मोठे आंदोलन आम्ही येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही सांगलीमध्ये जिल्हाधिकारी अधिकारी यांच्या समोर पुढच्या काही 15-20 दिवसात आम्ही तिथं आंदोलन करतोय. आणि त्यानंतर आम्ही थेट विधान परिषदेमध्ये विधानसभा भवनापुढे जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. तर माझी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनात जास्तीत जास्त सहभागी व्हा. आणि आपलं आंदोलन जोपर्यंत आपल्याला आंदोलनातून यश मिळत नाही तोपर्यंत आपण थांबू नये, अशी मी सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी समाजाला मिळणारं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण नुकतंच रद्दबातल ठरवलं गेलं आहे. खरं वास्तविक ओबीसींना आरक्षण मिळूनच साधारणतः 20 वर्ष झालेली आहेत. आणि या 20 वर्षाच्या काळामध्ये ओबीसींची प्रगती म्हणावी अशी प्रगती जी आपले घटनाकार आहेत माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेत होती ती अजूनपर्यंत झालेली नाही. त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी एक दिशा दिली होती की ह्या समाजामध्ये वावरत असताना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या जो मागासलेला वर्ग आहे तो वर्ग कुठेतरी या समाजामध्ये वावरत असताना समानतेच्या जवळपास कुठेतरी यावा व समानतेची भावना सर्वांच्यामध्ये स्थापित व्हावी या उद्देशाने हा आरक्षण दिलं गेलं होतं. परंतु काही शासनाच्या चुकीमुळे म्हणा किंवा काही पूर्तता करायच्या राहिल्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं रद्दबातल ठरवलं गेलं आहे. मी यानिमित्त महाराष्ट्र शासनाला एक विनंती करू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जो इम्पिरिकल डाटा आहे तो गोळा करून त्यांनी कोर्टासमोर सादर करावा व जे आत्ता रद्दबातल ठरवलेलं आरक्षण आहे हे पुनर्स्थापित करावं. त्याचबरोबर माझी आणखी एक विनंती राज्य शासनाबरोबर केंद्र शासनालाही आहे की मागच्या सरकारमध्ये जनगणना जातीनिहाय जनगणना करण्याचा जो काही ठराव झाला होता त्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना करून सर्वांना समान न्याय मिळावा
एवढेच मी ह्या ह्या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी विटा येथे ओबीसी हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं युवा नेते संग्रामनाना माने यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय लक्षणीय धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे की राज कोर्टाने जे ओबीसी आरक्षण रद्द केलेलं आहे हे आरक्षण ओबीसी समाजाच्या मान सन्मान या ठिकाणी पूर्ण संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तो आमचा मान सन्मान परत मिळवण्यासाठी आजची ही या ठिकाणी विटा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पण भविष्याच्या काळामध्ये जर आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण जर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी हक्क परिषदेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार आहे. आणि या आंदोलनासाठी मी MM ग्रुपच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या वतीनं सदर एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये अखंड महाराष्ट्रातील बहुजन समाज ओबीसी समाज संपूर्ण या आंदोलनामध्ये सहभागी होईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आज खानापूर तालुका ओबीसीच्या समाजातील काही प्रमुख युवकांनी जो ओबीसींना जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्या विषयात जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला प्रथम मराठा क्रांती वतीच्या वतीनं आम्ही आमचा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांना त्यांचं राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि कोणताही संघर्ष करायला लागला तरीसुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर राहू. परंतु मला दुसरं एक आज विशेष आपणाला सांगायचं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये एक ओबीसी समाजाची एक प्रेस बघितली होती. त्या प्रेसमध्ये अतिशय चांगले काम समाजामध्ये करणारे मोजके आणि अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे चेहरे मला दिसले होते. म्हणून आम्ही आज मराठा समाजाच्या वतीनं असं ठरवलं की खानापूर तालुक्यामध्ये एक ओबीसी समाजाची एक जी चांगली चळवळ उभं राहत्या आणि ह्या चळवळीचा जो एकूण जो एक चेहरा मला आज एक वेगळा खानापूर तालुक्यामध्ये एक उदयास आलेला दिसतोय तो म्हणजे संग्रामनाना. आणि माझ्या संग्रामनानाला या नंतरच्या सर्व आंदोलनाला 100% पाठिंबा असेल, समाजाचा पाठिंबा असेल आणि मी समाजातल्या त्यांच्या सर्व माझ्या सहकारी हे माझे फार जुने सहकारी आहेत. माधव असतील, शकील असतील, बरेच माझे सहकारी आहेत आणि ह्या सर्व सहकाऱ्यांना मी एक विनंती करतोय आज या निमित्तानं की संग्रामनाना हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा चेहरा आहे. आणि खानापूर तालुक्यामध्ये जर ओबीसींना जर काय येणाऱ्या काळामध्ये काय जर आवाज उठवायचा असेल तर कोणतंही पक्षपात न ठेवता कोणतेही राजकारण न ठेवता आपण संग्रामनानाच्या मागं राहावं आणि संग्रामनानाला येणाऱ्या सर्व आंदोलनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि खानापूर तालुक्याचं एक ओबीसींचं नेतृत्व किंवा ओबीसींचा चेहरा हा मला आज संग्राम मानेंच्या रूपाने दिसतोय. त्यामुळं मी येणाऱ्या काळामध्ये संग्राम मानेंना कायम त्यांच्या पाठीशी राहीन आणि दुसरी एक त्यांना मी विनंती करीन की जसं आपण समाजासाठी धडपडताय, समाजासाठी बरोबर राहताय, समाजासाठी काम करताय, तसंच समाजाच्या बरोबर येणाऱ्या काळामध्ये सर्वच समाजातल्या घटकांना आपण न्याय देण्यासाठी सर्वांच्या बरोबरीने काम करावं. मी आज त्यांना ही विनंती करतो आणि माझ्या त्यांना येणाऱ्या सर्व गोष्टीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.